आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हल्ला बोल मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हा, राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दाखवा. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर. 3 एप्रिलला हल्ला बोल मोर्चा निघणार आहे. यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी संघटित रित्या सहभागी व्हावं असं आवाहन शिरोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं आहे. त्यांनी दानोळीत आज शेतकऱ्यांना संघटित करून बैठक घेतली आहे. जनार्दन लोहार, केशव राऊत, बापूसो दळवी, सुरेश कलगुटकी, अनिल कांबळे, रामचंद्र वाळकुंजे, धन्यकुमार पाटील, महावीर साकाप्पा, सीताराम माने, परशुराम सावंत, गबरू गावडे, महागू नाईक, पिंटू पाराज, कृष्णात खिल्लारे, बाबासो तांबोळी, हिंदूराव कांबळे, उदय राऊत आदी प्रमुख उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी दानोळीहून अभय वाळकुंजे. 3 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या हल्ला बोल यात्रेच्या निमित्तानं 3 तारखेला संध्याकाळी 5 वाजता ही हल्ला बोल यात्रा ही जयसिंगपूर शहरामध्ये आणि शिरोळ तालुक्यामध्ये येते. ह्या हल्ला बोलच्या निमित्तानं एकंदरीत तालुक्यामध्ये सर्वसामान्य ज्या शेतकरी, कष्टकरी असतील, कामगार असतील किंवा वंचित घटक असतील, यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून ह्या हल्ला बोल यात्रेच्या निमित्तानं जनजागृती करण्यासाठी एकंदरीत तालुक्यातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्याबरोबर चर्चा करावी आणि हल्ला बोल यात्रेला आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं लोकांनी प्रतिसाद द्यावा ह्या हेतूनं आज तालुक्यामध्ये आम्ही या ठिकाणी फिरतो आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद जनतेकडून सुद्धा मिळतो आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं हल्ला बोलचा हा जी यात्रा आमच्या शिरोळ तालुक्यामध्ये येते त्याचं अतिशय चांगल्या पद्धतीनं शिरोळ तालुक्यातल्या तमाम शेतकरी, कष्टकरी, कामगार सगळ्याच लोकांच्याकडनं होईल अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी आहे.